कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. मागील 2 दिवसापासून सतत जे पाऊस पडत आहे मुखेड तालुक्यामध्ये व सतत आणि मुखेड मंडळामध्ये आणखी किती पावसाची नोंद झाली आणखी आम्हाला अधिकच माहीत नाही. परंतु मुखेड भागातील मदियानगर या परिसरात नवीन अशी वसाहत या ठिकाणी वसाहत असून त्या मागे एक उर्धव पिंग निर्माणाचं जे कॅनल आहे त्या भागातून काही क्षणामध्ये बघू शकता किंवा अंशामध्ये त्या ठिकाणी खालून पाणी किंवा पाजळत आहे किंवा ते खालून फुटलं असं म्हणू शकता. परंतु या ठिकाणी जे नवीन वस्ती आहे त्या नवीन वस्तीमध्ये पाणी शिरून कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ शकतो. या संदर्भामध्ये प्रशासनाने व तसेच उर्धव पिंग संघाने वेळोवेळी या प्रकारची दखल घेतली असती तर 8 प्रकार ही जे परिस्थिती निर्माण झाली असती. तरी आज या स्थानिक लोकांची मागणी आहे की त्वरित त्याबद्दल गंभीरतेने जे विषय आहे त्या संदर्भामध्ये काहीतरी एक ज्याप्रमाणे काही घोषणा त्याप्रमाणे करावे व त्या लोकांचा जे काही कोणत्याही ठिकाणी ज्या ठिकाणी सुरक्षित दुसरी त्यांना हलवण्यात यावी अशा प्रकारची मागणी होत आहे आणि जे काही त्यांचं अतोनात नुकसान होत आहे त्याबद्दल गंभीरतेने घ्यावं या संदर्भामध्ये. डेक्कन सेवासाठी अतिक अहमद अब्दुल रझाक मुखेड. पाणी निघायचं पाणी निघाला.